नांदेडच्या बिलोली तालुक्यातील हिप्परगामाळ येथील अंगणवाडी इमारतीची दुरुस्ती गेल्या मे महिन्यामध्ये जिल्हा परिषद बांधकाम विभागांतर्गत 1 लाख रुपयाच्या निधीमधून करण्यात आली आहे. मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे झाले. छताला गळती लागली असून छताचा गिलावा गळून पडत असल्याचं दिसून आलंय. यामुळे चिमुकल्यांना उघड्यावर बसण्याची वेळ आली आहे. हिप्परगामाळ येथील अंगणवाडीमध्ये 29 मुले आहेत. मात्र इमारतीला गळती लागल्यामुळे मुलांना बाहेर रस्त्यावरील समाज मंदिराच्या जागेमध्ये बसवण्याची वेळ आली असल्याची माहिती अंगणवाडी सेविका पुष्पा पिंगळे यांनी दिली आहे. येथील इतर 2 अंगणवाडी केंद्रांना पण इमारत नसल्याचं अंगणवाडी सेविका राधाबाई साहेबराव सोंडारे यांनी सांगितलंय. दरम्यान आज गुरुवारी या भागाच्या पर्यवेक्षिका जी ए गिरी यांनी या अंगणवाडीला भेट देऊन योग्य त्या सूचना केली असून येथील ग्रामपंचायतीच्या वतीने अंगणवाडी भरवण्यासाठी भाडेतत्वावर खोल्या उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, तसेच ग्रामपंचायतीच्या निधीमधून सोयी सुविधा पुरवाव्यात अशी प्रतिक्रिया दिली आहे. मी जे गिरी पर्यवेक्षिका विभाग रामकिर्ती इथे असून मी आज अंगणवाडी इथे गळत असल्यामुळे ही बातमी कळल्याने मी इथे लगेच ताबडतोब इथे भेट दिली असता थोडा छताचा तुकडा तिथला पडलेला आहे आणि दुसरा पडण्यासारखा आहे. म्हणून मी आज पर्याय व्यवस्था म्हणून आज अंगणवाडी कार्यकर्तीला आपल्या सरपंच साहेबांनी आम्हाला मदत करावी आणि आम्हाला रूम किरायाची घेऊन द्यावी तात्पुरती आपली दुरुस्ती होईपर्यंत आणि ही दुरुस्ती करून देण्यात यावी. माझे नाव पुष्पा मरुबा पिंगळे आहे. अंगणवाडी कार्यकर्ती हिप्परगामाळ क्रमांक 1 आहे आणि माझ्या अंगणवाडीमध्ये 29 आहे. तरी आज मला रूम पडायची भीती वाटली म्हणून मी आज बाहेर वरांड्यामध्ये लाभार्थ्यांना बसविलं आहे. तरी शासनाने माझी पर्याय व्यवस्था करून द्यावी. गंगाधर गंगासागरे, MCN News, नायगाव, नांदेड.